मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली. तसंच ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. आपल्यासोबत आहेत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर. नांदगावकर साहेब, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याची ही उद्धव ठाकरेंकडून ही चौकशी झाल्याची माहिती मिळते आहे. काय तथ्य आहे? मला वाटतं मी पण तुमच्या दूरदर्शनवरती मला माहिती मिळाली. अगर तशी चौकशी केली असेल तर आम्हाला निश्चितपणे आनंद आहे ना. शेवटी दोघे भाऊ आहेत आणि भावाने भावाला नाही विचारलं तर कोणाला विचारतं? उत्तम चांगली गोष्ट आहे, त्याचं मी स्वागतच करणार ना. पण मला माहिती नाही काय, कारण तुमच्या चॅनेलवर ती बातमी आल्यामुळे आम्हाला आता तुम्ही विचारता म्हणून आम्ही सांगतो, आम्हाला कल्पना नाही. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची प्रकृती बरी नाही आहे. उद्धव ठाकरेंकडून विचारपूस झाली आहे. पक्षामध्ये काय वातावरण आहे? स्वागत होते? नाही निश्चितपणे ना, भाऊ भावाला फोन करतो त्याचं लोकांना आनंदच वाटतात ना. शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजेत ना. आणि त्याचे ठाकरे फॅमिलीवरती ते संस्कार झालेले आहेत, महाराष्ट्राचे संस्कार तसे आहेत. आणि त्यामुळे त्यांनी जर फोन केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना ती. त्याचं तर स्वागतच करायला पाहिजे. मीच कशाला महाराष्ट्राचं तर स्वागत करेन लक्षामध्ये. हा संवाद सुरू झाला असेल तर मनसे नेत्यांना नेमकं काय वाटतंय? स्वतः तुम्ही गेली काही वर्ष प्रयत्न करत होतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याविषयी. हा प्रयत्न पुन्हा सुरू होईल? नाही, माझं त्याच्याविषयी म्हणणंच नाही. त्याचं कारण असं की दोघे भाऊ अत्यंत समंजस आहेत. दोघा भावांना राजकारणाची पूर्ण जाणीव आहे. त्यांनी कौटुंबिक नातं आत्तापर्यंत झपलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मध्यस्थीची कोणाची गरज नाही. मला वाटतं ते एकमेकांशी जर ठरवलं तर बोलू शकतात ना. त्यामुळे कोण मध्यस्थ असण्याचं काय कारण आहे, त्याची काय गरज नाही. पण मी तर ठाकरे कुटुंबाचाच वेलविषय खाली होतो, आज आणि उद्या राहणार आहे, त्यामुळे काही विषयच येत नाही तो. या संवादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जाते. मला तरी अजून तसं काही वाटत नाही. भाजपकडून दोघांनाही अनुभव जो आलेला आहे तो पाहता शिवसेना आणि मनसे काही ॲडजस्टमेंट होऊ शकते पॉलिटिकल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने? आत्ता जरी अस्तित्वात नाही आलं तर आगामी काळात काही होऊ शकतं? नाही, त्याच्या बाबतीमध्ये आत्ता कसं काय भविष्य करणार? उद्या काय होईल, उद्या काय नाही होणार? कारण राजकारणामध्ये तुम्हाला कल्पना आहे काही क्षणाक्षणामध्ये घटना घडू शकतात, बदलत असतात. महापालिकांमध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे. समजा जर आता ही युती संपुष्टात आलेली आहे, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता अडचणीत आली तर कदाचित त्यांना मित्रपक्षांची साथ लागू शकते, अन्य नवे मित्रपक्ष जोडले जाऊ शकतात. मनसेचा पवित्रा काय असेल त्यावेळेस? मला असं वाटतं की ते हायकमांड सन्मान्य राजसाहेब आहेत. राजसाहेब त्यावेळेला योग्य तो निर्णय घेतील. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं असेल अशाही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तुम्ही काय सांगा? मी पण एक कार्यकर्ताच आहे ना. आता कार्यकर्त्याची भूमिका तुम्ही सांगितलं ती माझी भूमिका तीच असतात, त्याच्या वेगळी काय भूमिका असू शकते? लक्षात, माझी भूमिका तीच असणार. आणि तुम्हाला माहिती आहे की मी व्हेरी ऑनेस्टली ठाकरे फॅमिलीशी लॉयल आहे. मी त्याच्याविषयी कॉम्प्रोमाइज कुठेच करत नाही, करणार पण नाही. मला मुख्यमंत्री म्हणून जरी बसवलं ना तरी जाणार नाही मी. कळलं का? पण काय तुम्हाला काय वाटतं नजीकच्या काळात कुटुंबाशी, ठाकरे कुटुंबाशी प्रचंड लॉयल आहे आणि ठाकरे कुटुंबातला मुख्यमंत्री जर झाला तर मी माझ्यासारखा समाधानी आनंदी कोणताही माणूस असेल, कारण मी त्या कुटुंबावरती कालही प्रेम करत होतो, आजही करतो. एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र दिसले तर तुम्हाला कसं वाटेल? अहो, मी वर्षानुवर्ष बोलत आले, दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत. तो त्याला काय करू शकतो आम्ही? काहीच करू शकत नाही. आता तुम्ही मला किती वेळा तरी विचारलात, झोपेतून विचारत ना उठून तरी मी हेच बोलेन की दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत, तर आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे माझी भावना जी आहे ती तशीच आहे आणि तशीच राहणार आहे. आणि दोघांनी हातात हात घालून काम करतायत असं जर लोकांना दिसलं तर फार चांगलीच गोष्ट आहे ती. त्याचं लोकच स्वागत करतील. माझे काय सामान्य माणसाचा विचार घेता तुम्ही? व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.